नमस्ते विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण घाटात घाट वरंदा घाट या पाठाची आणि पाठा या पाठावर आधारित प्रश्न उत्तरांची उजळणी करणार आहोत घाटात घाट वरंदा घाट या पाठाचे अध्ययन आपण केलेच आहे पण तरीही आज आपण संक्षिप्तमध्ये या पाठाविषयी जाणून घेऊया महेश तेंडुलकरद्वारा लिखित घाटात घाट वरंदा घाट या पाठामध्ये वरंदा घाटातील निसर्गाचे अतिशय सुंदर असे वर्णन केले आहे बघा तुमच्या समोर वरंदा घाटाचे दृश्य आहे आणि हे दृश्य किती विलोभनीय विहंगम असे आहे त्याचबरोबर आपण वरंदा घाटापर्यंत पोहोचण्याच्या मार्गांचा देखील अभ्यास केला होता मुंबईहून लोणावळा मार्गे आपल्याला वरंदा घाटापर्यंत पोहोचता येते त्याचबरोबर मुंबईहून महाडमार्गे देखील आपल्याला वरंदा घाटापर्यंत पोहोचता येते हे आहे वरंदा घाटाचे विहंगम दृश्य लेखक सांगतात की पावसाळ्याच्या दिवसात येथे चारचाकीतून प्रवास करण्यापेक्षा पावसाचे थेंब अंगावर झेलत येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर पाणी उडवत दुचाकीवरून प्रवास करण्यातली मजा काही वेगळीच आणि हा अनुभव लेखक आपल्यालाही घ्यायला सांगतात वरंदा घाटामध्ये आपल्याला सुंदर अशा धबधब्यांचं देखील दर्शन होतं पाण्यावर झुकलेली हिरवगच्च झाडी त्या हिरवगच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे दरीतलं हिरवं रान पावसाची संततधार डोंगरावर पसरलेले काळे ढग आणि दगडांवर आसूर मारत खळाळत वाहणारे पाणी आणि ह्या पाण्याचा आस्वाद घेणारे पर्यटक असे सुंदर दृश्य आपल्याला ह्या वरंदा घाटामध्ये पाहायला मिळते ह्या वरंदा घाटामध्ये जे वाघजाई देवीचं मंदिर आहे त्या मंदिराच्या शेजारीच खाण्याच्या टपऱ्या देखील आहेत या टपऱ्यांवर आपल्याला गरमागरम कांदाभजी आले लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटे वडा वाफाळलेला चहा असा मेनू देखील चाखायला मिळतो आणि या मेनूलाच लेखक राजेशाही खाना असे संबोधतात वाघजाई देवीच्या बरोबर वरच्या बाजूला नऊ टाक्यांचा समूह आहे आपल्याला या ठिकाणालाही भेट देता येते त्याचबरोबर जिगरबाज भटक्यांसाठी या वरंदा घाटामध्ये कावळ्या किल्ला सज्ज आहे आणि ह्या कावळ्या किल्ल्यापर्यंतचा जो ट्रेक आहे तो खरोखरच थरारक आहे असे लेखक सांगतात त्याचबरोबर वरंदा घाटातील शिवथर घडीमध्ये श्री समर्थ रामदास स्वामी ह्यांचा श्रीसुंदर मठ आहे आणि ह्या मठाला भेट दिल्यानंतर आपले मन हे प्रसन्न होते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ह्या वरंदा घाटाचे येथील दृश्याचे सुंदर असे वर्णन घाटात घाट वरंदा घाट या पाठामध्ये केलेले आहे आता आपण घाटात घाट वरंदा घाट या पाठावर आधारित शब्दार्थ पाहूयात एक वेद वेद म्हणजेच लक्ष दोन बेभाम बेभामचा अर्थ सुसाट वेगाने तीन पोटभर मारखाने भरपूर मारखाने प्रत्यय प्रत्यय म्हणजेच अनुभव पाच रोरावत म्हणजेच रो रो आवाज करत सहा विहंगम विहंगमचाच अर्थ आहे विलोभनीय सुंदर सात कारवी कारवी हे एक प्रकारचे झाड आहे आठ अवशेष अवशेष म्हणजेच शिल्लक राहिलेला भाग नऊ चापणी चापणे म्हणजेच खाणे घाटात घाट वरंदा घाट या पाठावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात ते आपण पाहूयात एक कशासाठी लिहा आई वडिलांकडून पोटभर मार खाल्ला उत्तर आहे बालपणी बेभाम होऊन ये ग ये सरी माझे मडके भरीच्या तालावर पावसात चिंब चिंब भिजल्यामुळे आई वडिलांकडून पोटभर मार खाल्ला दोन पावसाची आतुरतेने वाट पाहिली आता पावसाची आतुरतेने का वाट पाहिली लेखकांनी तर उत्तर आहे आजी आजोबांकडून कागदी होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी दोन पुढील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा आणि शब्दसमूह आहे राजेशाही खाना आता राजशाही खाना असे लेखकाने कशाला म्हटले आहे तर पावसाळी वातावरणात वरंदा घाटात असलेल्या टपऱ्यांमधून मिळणाऱ्या भजी वडे चहा या चमचमीत मेनूला राजेशाही खाना असे म्हटले आहे पुढील प्रश्न आहे कारणे लिहा एक आल्या वाटेने परत जाताना अंगावरचे कपडे रंगतात कारण पायवाटच रंगिली आहे पुन्हा नीट लक्ष देऊ नये का आल्या वाटेने परत जाताना अंगावरचे कपडे रंगतात कारण पायवाटच रंगेली आहे दोन कोकणातील निसर्ग पाहण्यासाठी काही वेळ शांत उभे कारण निसर्ग गीत अनुभवायला मिळते कृती दोन पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामाचा ओख तक्ता तयार करा ओख तक्ता पुढील प्रमाणे पावसाच्या आगमनाने गत काळातले क्षण जिवंत होतात डोळ्यांसमोर येऊ लागतात कधी कधी पापण्यांमधून अलगतपणे वाहूनही जातात डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही अशा प्रकारे तुम्हाला ओघतकता तयार करायचा आहे शब्द जाल पूर्ण करा वरंदा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य पाण्यावर झुकलेल्या हिरव गच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे दुसरा मुद्दा आहे दरीतले हिरवे रान ढगाळलेले डोंगर पावसाची संततधार मोठमोठ्या दगडांवर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी असे वरंदा घाटातील निसर्गाच्या विहंगम दृश्याचे वर्णन आपण करू शकतो राजेशाही खानातील पदार्थांची वैशिष्ट्ये आता राजेशाही खानातील पदार्थ जे आहेत त्यांची आपल्याला वैशिष्ट्ये लिहायची आहेत गरमागरम कांदा भजी आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटे वडा आणि वाफाळलेला चहा आकृती पूर्ण करा पहिला प्रश्न आहे डोंगराच्या सोंडेच्या शेवटी असलेले अवशेष डोंगराच्या सोंडेच्या शेवटी कसले अवशेष होते तर झोत्याचे आणि ढासून गेलेल्या बुरुजाचे परतीच्या प्रवासातल्या लेखकांना आठवतात परतीच्या प्रवासातल्या लेखकांना कोणत्या आठवणी आठवतात ते आपल्याला लिहायचं आहे डोळ्यात साठवलेले पावसाचे चार क्षण अरुंद पायवाटेवरून अनुभवलेला तो थरार कारवीच्या झाडाचे ते काड़कन मोडणं तो आवाज ऐकून काळजात लख होणं आणि लगेच त्यातून तक्ता तयार करा पुन्हा आपल्याला तक्ता बनवायचा आहे कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेवर नजर स्थिरावते उत्तर आहे बांधीव पायऱ्या पार करताना अरुंद पायवाटेने कारवीच्या झाडीतून जाताना हृदयाची धडधड वाढवणाऱ्या ट्रेक सुरू होतो तेव्हा पुढील प्रश्न एक दोन शब्दात उत्तरे लिहा एक या देवीच्या उभारलेल्या टपऱ्या आणि वरंदा घाटामध्ये कोणत्या देवीच्या सोबतीने टपऱ्या उभारलेल्या आहेत तर उत्तर आहे श्री वाघजाई दोन टपऱ्यांमधून मिळणारा आणि उत्तर राजेशाही खाना टपऱ्यांमधून काय मिळतो आपल्याला तर राजेशाही खाना तीन जिगरबाज भटक्यांसाठी सज्ज असलेला उत्तर कावळ्या किल्ला चार काडकण मोडणारे झाड आणि उत्तर आहे कारवीचे झाड पाच वाघजाईच्या मंदिराच्या वरच्या भागात डोंगर माथ्याजवळ असलेला उत्तर नऊ टाक्यांचा समूह पुन्हा एकदा ह्या प्रश्नांची नीट उत्तरे आहे का या देवीच्या सोबतीने उभारलेल्या टपऱ्या श्री वाघजाई टपऱ्यांमधून मिळणारा राजेशाही खाना जिगरपाच फटक्यांसाठी सज्ज असलेला कावळ्या किल्ला काळकण मोडणारे झाड कारवीचे झाड वाघजाईच्या मंदिराच्या वरच्या भागात डोंगर माथ्याजवळ असलेला नऊ टाक्यांचा समूह पुढील प्रश्न आहे खालील शब्दांचे अनेकवचन रूप लिहा तुम्हाला एकवचन शब्द दिलेले आहेत त्याचेच तुम्हाला अनेकवचन रूप लिहायचे आहे पहिला शब्द आहे किल्ला किल्ला या एकवचन शब्दाचे अनेकवचन रूप आहे किल्ले दुसरा शब्द आहे टाकी टाकी ह्या एक वचन शब्दाचे अनेक वचन रूप आहे टाक्या तीन टप्पा टप्पा या एक वचन शब्दाचे अनेक वचन रूप आहे टप्पे आणि चार पाऊल पाऊल ह्या शब्दासाठी अनेक वचन शब्द आहे पावले पुढील प्रश्न लिंग ओळखा पहिला शब्द आहे पायवाट पायवाट हा शब्द स्त्रीलिंग आहे कारण आपण उच्चार करताना ती पायवाट असा करतो म्हणून पायवाट हा शब्द स्त्रीलिंग आहे दोन पाणी पाणी या शब्दाचं लिंग आहे नपुसकलिंग कारण आपण ते पाणी असा उच्चार करतो म्हणून पाणी या शब्दाचं लिंग आहे नपुसकलिंग पुढचा शब्द आहे प्रवास तो प्रवास म्हणून प्रवास या शब्दाचं लिंग आहे पुल्लिंग पुढील प्रश्न आहे योग्य शब्दक्रम जुळवून वाक्य लिहा इथे तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत त्यांचा योग्य क्रम जुळवून तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य बनवायची आहेत एक पाऊस घेऊन आठवणी कितीतरी दरवर्षी येतो आणि योग्य शब्दक्रम जुळवून अर्थपूर्ण वाक्य अशा प्रकारे आपण करू शकतो दरवर्षी कितीतरी आठवणी घेऊन पाऊस येतो दोन मोठा तसा कावळ्या आहे बराच किल्ला आणि ह्याचं अर्थपूर्ण वाक्य आहे कावळ्या किल्ला तसा बराच मोठा आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे घाटात घाट वरंदा घाट या पाठावर आधारित प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुम्हाला घाटात घाट वरंदा घाट या पाठाचा आणि त्यावर आधारित प्रश्न उत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे धन्यवाद